नमस्कार, जीवन विकास या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आणि फ्रेंड्स, आज आपण खजूराचे फायदे काय काय आहेत हे पाहणार आहोत. खजुराचा पहिला फायदा म्हणजे थकवा जाणवल्यास. आपल्याला थकवा जाणवल्यास खजूर खाल्ल्याने आपला थकवा दूर होतो. खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक इत्यादी मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन सुद्धा खजुरामध्ये जास्त प्रमाणात असतात. आणि खजुरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे आपल्याला जर थकवा जाणवला तर आपण खजुराचं सेवन करावं. त्याचबरोबर डेली आपल्याला कामावरून आल्यावरती किंवा बाहेरून कुठून आल्यावरती अस्वस्थ जाणवतं, थकवा आल्यासारखं जाणवतं, तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर तो उपाय आहे की 3 ते 4 खजूर दररोज 1.5 कप पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. रात्री भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर ते खजूर खाऊन घ्यायचे. असं तुम्ही डेली केल्यानंतर तुमची जी काही अस्वस्थता आहे किंवा थकवा आला आहे तर तो दूर होणार आहे. त्याचबरोबर डेली तुम्हाला कधीही काम करताना वगैरे थकवा जाणवला तर 3 ते 4 खजूर तुम्ही खायचे आहेत. त्यामुळे तुमच्या शरीराला एक प्रकारची तरतरी आल्यासारखी वाटेल आणि तुमचा जो काही थकवा आहे तर तो दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर खजूर खाल्ल्याने चेहऱ्यावरील ज्या सुरकुत्या आहेत तर त्या सुरकुत्या सुद्धा निघून जाण्यास मदत होते आणि आपली त्वचा मऊ तजेलदार होण्यास सुद्धा मदत होते. त्याचबरोबर खजूर खाल्ल्याने चेहऱ्यावरील ज्या काही सुरकुत्या आहेत तर त्या सुरकुत्या सुद्धा निघून जातात आणि तुमची त्वचा तेजस्वी आणि उजळ होण्यास मदत होते. फ्रेंड्स, खजुरामध्ये व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे ज्या व्यक्ती शरीराने बारीक आहेत, ज्यांना त्यांची शरीरयष्टी व्यवस्थित करायची आहे, तर अशा व्यक्तींनी सुद्धा खजूर खाणं अतिशय फायदेशीर ठरतं. आणि तुमची जी काही शरीरयष्टी आहे किंवा शरीर आहे तर ते व्यवस्थित राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर खजुरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे तर ती सुधारण्यासुद्धा मदत होत असते. त्यामुळे खजुराचा आपण डेली आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. तर मग या बहुगुणी अशा खजुराचा वापर करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. पुन्हा भेटू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.